हेलो गुड मॉर्निंग एज्युकेटर मीडिया मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण आज इकॉनॉमिक्स ची लेक्चर सीरीज बघतोय। तर आपण इकॉनॉमिक्स लेक्चर सीरीज मध्ये आज लेक्चर नंबर 9 जे की राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा चॅप्टर आपला चालू आहे। त्यातला आज काही पॉइंट आपण बघणार आहोत। आपलं एज्युकेटर मीडिया हे आपलं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा। मी शैली जाधव लेक्चर सीरीज घेत आहे। आतापर्यंत आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप ह्या चॅप्टरमधले काही पॉईंट आपण कव्हर केलेत। तर आता लेक्चर नंबर 9 मध्ये अजून काही आपण पॉईंट, त्यातले बेसिक पॉईंट आपण कव्हर करणार आहोत। तर बघा, आपण लेक्चरला आता सुरुवात लगेच करू। मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पॉईंट झालेत त्याच्या पुढचा पॉईंट आपण मग आता बघायला सुरुवात करू। आपण मागच्या लेक्चरमध्ये मध्यमूर्ती पर्यंतची संकल्पना पर्यंतचा पॉईंट बघितला होता, अंतिम वस्तू पण बघितली, तर मध्यमूर्ती वस्तू पण बघितली। आज स्थूल विरुद्ध निव्वळ हे आपला क्लिअर करायचं, म्हणजे स्थूल मूल्यवर्धित विरुद्ध निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय हे आपला आज बघायचं आहे। तर ते बघायचं बघा, मग स्थूल विरुद्ध निव्वळ म्हणजे स्थूल मूल्यवर्धित विरुद्ध निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय आता आपल्याला क्लिअर होईल। बघा, वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी यंत्र उपकरणे इमारती यासारख्या भांडवली मालमत्ता यांचा वापर केला जात असतो। मालमत्तेचा जीवनकाळ मर्यादित असतो, उदाहरणार्थ कारखान्यातील मशीन 10 वर्षासाठी चांगली चालू शकते, त्यानंतर ती बदलावी लागते, म्हणजेच उत्पादन प्रक्रियेत वापरल्यामुळे मालमत्तेची झीज होते। अशा जिजेला स्थिर भांडवलाचा उपभोग किंवा घसारा असं म्हणतात। म्हणजे घसारा हे कन्सेप्ट ह्यामुळे वाक्यामधून सांगितले। आता स्थूल मूल्यवर्धित विरुद्ध निव्वळ मूल्यवर्धित मध्ये घसारा हा पॉईंट माहित असणं गरजेचं आहे, त्यामुळे आधी घसारा म्हणजे काय हे आपलं माहीत करून घेऊ, मग नंतर आपण स्थूल विरुद्ध निव्वळ ची कन्सेप्ट क्लिअर करू। घसारा म्हणजे काय की बघा, त्यांनी सांगितले, मग आपण वस्तू आणि सेवांचं जे काय उत्पादनासाठी यंत्र उपकरणे काय अशा काही गोष्टी जे वापरतो त्याची काही वर्षांनी झीज होते, मग जी काही वर्षांनी झीज होते त्या झीजलाच आपण काय म्हणतो, घसारा, घसारा किंवा मग स्थिर भांडवलाचा उपयोग, झिजलेल्या स्थिर भांडवलाचा उपयोग किंवा घसारा। मग घसारायला शब्द लक्षात राहू द्या की उत्पादन जी काही वस्तूसाठी जे उत्पादन प्रक्रियेसाठी जे काय आपण वस्तू सेवांचा उपयोग केलेला आहे त्या अशा वस्तू आहेत ज्यांची काही वर्षांनी झीज होते, मग जी काही वर्षांनी झीज होणार त्या झीजलाच आपण घसारा असं म्हणतो। उदाहरण, मग त्यांनी सांगितलं की 10 वर्षाची मशीन आहे, काही वर्षांनी ती त्याच्यामध्ये काही प्रमाणात झीज होते, मग ती झीज जी झाली त्या झीजलाच आपण काय म्हणतो, मग घसारा म्हणतो। म्हणजे थोडक्यात घसारा म्हणजे एवढं लक्ष ठेवायचं की जी काही वस्तू सेवा आहेत थोडक्यात वस्तू आहेत की अशा वस्तूंचा काही वर्षानंतर झीज होते। सुरुवातीला एखादी वस्तू विकत घेतली, ती एखादी मोटरसायकल विकत घेतली आणि त्याची काही वर्षानंतर झीज झाली, तर जी काही झीज झाली तर त्या झीजलेच आपण घसारा असं म्हणतो, होणारा झीजला मग ते आपण घसारा असं म्हणतो। तर मग आता घसारा न वजा न करता मोजलेल्या मूल्यवर्धितला स्थूल मूल्यवर्धित असं म्हणतात। म्हणजे आपण मूल्यवर्धित किंवा स्थूल मूल्यवर्धित बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित किंवा मूल्यवर्धित मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये आपण घसारा वगैरे शब्द कुठं ऐकलं होता का नव्हतं, त्यात फक्त आपण एवढं ऐकलं होतं प्रधान मूल्यामधून मध्यमूर्ती खर्च वजा केला की मूल्यवर्धित रुपये मिळतात, म्हणजे मूल्यवर्धित आपल्याला माहित होतं, म्हणजे त्यालाच आपण स्थूल मूल्यवर्धित सुद्धा म्हणत होतो। मग स्थूल मूल्यवर्धित म्हणून घसारा न वजा करता ते मोजलं होतं, म्हणजे त्यामधून घसारा वजा केला जात नाही। म्हणजे एखादी वस्तू आहे तिथं डायरेक्ट स्थूल मूल्यवर्धित काढलं जातं, त्याच्यामधून ती वस्तू किती झिजली, किती वर्ष झाली झिजलेली आहे वगैरे असा घसारा कोणताही त्यातनं वजा केला जात नाही, त्याला आपण स्थूल मूल्यवर्धित म्हणतो। मग त्याला स्थूल मूल्यवर्धित म्हणतो। मग आता स्थूल मूल्यवर्धित तुम्हाला कळलं, स्थूल मूल्यवर्धितचा अर्थ काय की थोडक्यात मूल्यवर्धित आणि स्थूल मूल्यवर्धित सारखंच आहे, त्याच्यामधून आपण घसारा वजा करत नाही, म्हणजे स्थूल मूल्यवर्धित मूल्यवर्धित मधून घसारा न वजा करता ते काढलं जातं स्थूल मूल्यवर्धित। मग आता स्थूल मूल्यवर्धितातून घसारा वजा केल्यास आपणास निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होते। आता बघा, स्थूल मूल्यवर्धित काढायचं आपल्याला कसं कळलं की स्थूल मूल्यवर्धित आपण कसं काढतोय
मूल्यवर्धित किंवा स्थूल मूल्यवर्धित आपण बघितलं की ते काढताना आपण घसारा वगैरे कन्सेप्ट वापरत नाही, त्यामधून फक्त आपण काय करतो प्रधान मूल्यामधून मध्यवर्ती वस्तूचं मध्यवर्ती जे काय खर्च आहे तो वजा करतो आपला मूल्यवर्धित किंमत किंवा मूल्यवर्धित रुपये किंवा स्थूल मूल्यवर्धित रुपये प्राप्त होतात। मग आता स्थूल मूल्यवर्धित आपल्याला निघालं माहित झालं, त्यामध्ये आपण घसारा वगैरे काय कन्सेप्ट वजा करत नाही। मग निव्वळ मूल्यवर्धित काढताना आपण काय करतो की जे काय आपण स्थूल मूल्यवर्धित आता काढले, मग स्थूल मूल्यवर्धित काढलेला आहे त्या स्थूल मूल्यवर्धिता मधून घसारा वजा केलं की आपल्याला निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होतं। म्हणजे निव्वळ मूल्यवर्धित म्हणलं काय बघा, स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा करायचा। म्हणजे मग त्यांनी काय सांगितलंय, घसारा वजा न करता मोजलेल्या मूल्यवर्धितला स्थूल मूल्यवर्धित असे म्हणतात। तर स्थूल मूल्यवर्धितातून घसारा वजा केल्यास आपणास निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होते। मग आता तुम्हाला स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धित थोडक्यात क्लिअर करायला असेल की स्थूल मूल्यवर्धित जे आहे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की त्यालाच आपण मूल्यवर्धितलाच आपण स्थूल मूल्यवर्धित म्हणतो। ते थोडक्यात त्याचा अर्थ एकच होता की स्थूल मूल्यवर्धित जे होतं ते आपण काढलं होतं मागच्या लेक्चरमध्ये कसं, प्रधान मूल्यामधून मध्यवर्ती खर्च वजा करून जो काय डिफरन्स निघतोय तो मूल्यवर्धित रुपये होता, त्यालाच आपण बाजारभावाला मोजलेले स्थूल मूल्यवर्धित असं म्हणलं होतं। त्यालाच आपण मग काय स्थूल मूल्यवर्धित म्हणलं होतं। मग स्थूल मूल्यवर्धित आपण काढलं, आता निव्वळ मूल्यवर्धित काढताना जे काय स्थूल मूल्यवर्धित काढले स्थूल मूल्यवर्धित काढले तर त्या स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा करायचा, घसारा वजा करायचा, घसारा वजा केल्यानंतर निव्वळ मूल्यवर्धित आपला प्राप्त होतो, निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होतं। मग कळलं, स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा केला की निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होतं। मग स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धित मधला फरक एवढाच आहे की निव्वळ स्थूल मूल्यवर्धित मध्ये घसारा वजा केला जात नाही, निव्वळ मूल्यवर्धित मध्ये घसारा वजा केला जातो। निव्वळ मूल्यवर्धित काढताना स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा केला जातो, तर स्थूल मूल्यवर्धित काढताना घसारा वजा केला जात नाही। हे दोन गोष्टी स्थूल मूल्यवर्धित आणि निव्वळ मूल्यवर्धित तुम्हाला कळायला लागतील। मग आता पुढचा पॉईंट बघा, बाजारभाव विरुद्ध घटक किंमत। जसं आपण स्थूल मूल्यवर्धित विरुद्ध निव्वळ मूल्यवर्धित बघितलं, त्याचप्रमाणे बाजारभाव विरुद्ध घटक किंमत ह्या गोष्टी का बघायच्यात की आपल्या ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा तुम्हाला थोडं पुढच्या लेक्चरमध्ये आपलं तुम्हाला कळलं की ह्या बेसिक गोष्टी माहीत करण्याचा फायदा काय झाला ते। पण ज्यावेळेस आपण GDP वगैरे काढतो त्यावेळेस तुम्हाला क्लिअर कळेल की नेमकं हे आपण माहीत करून का घेतलं आणि हे माहीत झाले ज्यांना परफेक्ट कळलं त्यांना पुढे काहीच अडचण येणार नाही, इकॉनॉमी एकदम व्यवस्थित समजलेलं असेल। त्यामुळं ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या। आता आपण ज्या काय सांगितलं ते आपण एकदम व्यवस्थित उदाहरणासकट क्लिअर केलं आहे, त्यामुळं सर्वांना सोपं जाईल। आता बाजारभाव विरुद्ध घटक किंमत काढायची आपल्याला। आता मग पहिल्यांदा बघा, बाजारभाव कशाला म्हणायचं, तर खरेदीदार ज्या किमतीला उत्पादन संस्थाकडून वस्तू सेवा विकत घेतात, खरेदीदार मी खरेदीदार आहे, मी उत्पादन संस्थाकडून ज्या भावाला उत्पादन संस्थाकडून ज्या किमतीला उत्पादन संस्था म्हणजे खरेदीदार ज्या किमतीला उत्पादन संस्थाकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतात, ज्या किमतीला मी एक खरेदीदार आहे एखाद्या उत्पादन संस्थेकडून ज्या किमतीला एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी केली तर त्या किमतीलाच बाजारभाव असं म्हणतात। मी ह्या पेन आहे 10 रुपयाला खरेदी केला, खरेदीदार आहे त्या उत्पादन संस्था आहे मी खरेदीदार आहे, तर त्या उत्पादन संस्थेकडून मी जर हा 10 रुपयाला पेन खरेदी केला असेल तर तो बाजारभाव किती झाला असता 10 रुपये। मग त्या किमतीला आपण बाजारभाव असं म्हणतो। म्हणजे खरेदीदार काय करतो, मी खरेदीदार आहे समजा, आणि जी काही किंमत किमतीला 10 रुपयाच्या किमतीला उत्पादन संस्थाकडून वस्तू किंवा सेवा विकत घेतली असेल, वस्तू विकत घेतली तर त्या मग त्याला काय म्हणतो आपण, त्या किमतीला काय बाजारभाव असं म्हणतो। की एक उत्पादन संस्था आहे मी खरेदीदार आहे, तर मी काय केलं की त्या उत्पादन संस्थेकडून हा पेन आहे तर 10 रुपयाला खरेदी केलाय, मी खरेदीदार आहे 10 रुपयाला खरेदी केलाय, तर मग 10 रुपयाला खरेदी केलाय तर त्याच मग ही जे काही 10 रुपये आहे ती काय झाली बाजारभाव झाला, त्यालाच आपण काय म्हणतो बाजारभाव असं म्हणतो। मग घटक किंमत म्हणजे उत्पादन प्रक्रियेतून वापरल्या गेलेल्या सर्व घटकांना प्राप्त होणारा एकूण परतावा, परतावा होय। म्हणजे घटक किंमत म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या सर्व घटकांना प्राप्त होणारा एकूण परतावा। तर ज्यांनी पहिले लेक्चर घटक किंमतचं बघितले त्यांना घटक किंमत एकदम क्लिअर कळलं असेल। म्हणजे आधीचं जे लेक्चर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप जे चॅप्टर चालू केला आहे त्यामधलं जे काही लेक्चर होतं त्यामध्ये आपण घटक किंमत हे क्लिअर कन्सेप्ट सांगितलेले आहे।
मग घटक किंमत म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला, घटक उत्पन्न ज्यांना माहित झालं असेल त्यांना कळालं असेल की आता घटक किंमत म्हणजे काय, त्या कन्सेप्टवरून हे लगेच त्यांना लक्षात येईल. म्हणजे काय बघा, घटक किंमत म्हणजे उत्पादन प्रक्रियेत वापरल्या गेलेल्या सर्व घटकांना प्राप्त होणार एकूण परतावा. तर खंड मजुरी, तर चुकून झाले तर मजुरी आहे, खंड मजुरी व्याज आणि नफा. तर आपण त्यामध्ये सांगितलं बघा की ज्यामध्ये असं उत्पन्न की ते काम केल्यानंतर त्यापासून प्राप्त होणारा जो काय परतावा आहे, जे काय पैसे मिळतात आपला, त्याला आपण घटक उत्पन्न असं म्हणलं होतं, बरोबर. आणि दुसरं गैर घटक उत्पन्न बघितलं, त्यामध्ये काम करण्याची गरज नव्हती, हे आपण कन्सेप्ट मागे लेक्चरला बघितलं. मग घटक किंमत तशीच आहे, म्हणजे तोच आहे भाग. काय सांगितले की आपण एखाद्या घटक उत्पन्नापासून आपल्याला काय मिळालंय ती आपली घटक किंमत, म्हणजे काय जमिनीपासून आपला भाडं मिळत होतं, बरोबर. काय तर घटक आपण गुंतवलाय, घटकापासून आपल्याला काहीतरी परतावा मिळते, बरोबर. भाडं आपण श्रम केले, श्रम दिले, तर श्रमाबद्दल आपल्याला काय पैसे मिळत होते, बरोबर. आपण भांडवल गुंतवलो होतं, त्याच्याबद्दल आपलं काय भांडवल दिलं होतं, त्याबद्दल आपल्याला काय मिळत होतं, व्याज मिळत होतं. तर मग आपण घटकाच्या बद्दल काय आपला परतावा मिळत होता, म्हणून त्याला आपण घटक उत्पन्न असं म्हणतो. मग त्यात जो काय पैसे परतावा किंमत मिळते, त्या किमतीलाच जे काय त्याच्या अमाऊंटमध्ये जास्त किंमत असते त्यालाच आपण मग घटक किंमत म्हणतो. म्हणजे त्या आपण जमीन दिली, जमिनीचं भाडं आपल्याला समजा 200 रुपये येते, तर ती घटक किंमत झाली 200 रुपये. व्याज येत असेल 500 रुपये, 5000 रुपये समजा व्याज येत असेल, तर ते 5000 रुपये घटक किंमत झाली. श्रम दिल्याबद्दल आपल्याला समजा 500 रुपये रोजगार मिळत असेल, ते आपली घटक किंमत झाली. तर हे घटक किंमत म्हणजे मग उत्पादन प्रक्रियेत वापरले गेलेले जे काही घटक आहेत, आपण घटक म्हणजे कोणते कोणते घटक काय आहे, मग जमीन घटक झाला, म्हणजे भूमी हा त्यातला घटक आहे, भांडवल हा घटक आहे त्यातला, श्रम दिले तो सुद्धा घटक आहे, त्यामध्ये श्रम दिले आपण तो सुद्धा घटक आहे. मग या घटकांच्या बद्दल आपला जो काय परतावा मिळाला त्यालाच आपण घटक किंमत म्हणतो. मग घटक किंमत, घटक उत्पन्न आपल्याला सगळ्यांना कळालं असेल त्यावेळेस. घटक उत्पन्न म्हणजे आपण दोन गोष्टी कुठल्या बघितल्या होत्या की घटक उत्पन्नामध्ये काम करावंच लागते, आणि गैरघटक उत्पन्नामध्ये काम न करता काम केलं जात नाही. घटक उत्पन्नामध्ये काम केल्यावर पैसे मिळतात, कारण की आपण घटक एखादा गुंतवून मग त्यापासून आपलं उत्पन्न मिळतं. गैरघटक उत्पन्नामध्ये तसं नाही, डायरेक्ट आपल्याला त्यातून पैसे मिळतात, म्हणजे थोडक्यात देणगीच्या स्वरूपात त्यातून त्यातून उत्पन्न प्राप्त होत नाही, म्हणून त्याला गैरघटक उत्पन्न प्राप्त म्हणतो. कारण का फक्त हस्तांतरित पैसे होते, उत्पन्न प्राप्त होत नाही. तसं घटक उत्पन्नामध्ये घटकाच्या स्वरूपात आपला परतावा प्राप्त होतो. मग तेच सांगितलं घटक किंमत म्हणजे तुम्हाला मग आता क्लिअर करायला असेल की जो काय घटकाच्या घटक जो काय उत्पन्न होतो, म्हणजे आपण घटकांचा जो वापर केला त्याच्याबद्दल जो काय परतावा मिळतो त्याला आपण घटक किंमत म्हणतो. मग आता मात्र घटक किंमत म्हणजेच बाजारभाव नव्हे, कारण म्हणजे त्यांनी सांगितलं की मग जी काय घटक किंमत आहे तो काय बाजारभाव नाही. घटक किंमत म्हणजे तो काय बाजारभाव नाही. मग तिने काय सांगितलं की कारण वस्तू सेवावरील अप्रत्यक्ष करामुळे बाजारभाव वाढतो, तर अनुदानामुळे तो कमी होतो. म्हणून बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा केल्यास आणि अनुदान मिळवल्यास येणाऱ्या किमतीला घटक किंमत असे म्हणतात. म्हणजे यांना फक्त सांगायचं काय की जी काय घटक किंमत काढतो आपण, त्या घटक किंमत काढताना त्यामध्ये बाजारभाव ऍड केलेले असतात, बाजारभावातून काय केलं असतं की अप्रत्यक्ष कर वजा केलेले असतात आणि अनुदान त्यात मिसळलेलं असतं, मग त्यावेळेस घटक किंमत निघते. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं की बाजारभाव ज्यावेळेस असते ते बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर मिसळलेले असतात. बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर जे तो अप्रत्यक्ष करामुळे काय होतं की बाजारभाव वाढतो, म्हणजे त्यात बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर ऍड केलेले असतात आणि अनुदान त्यामध्ये अनुदान काय तर ते कमी केलं तर बाजारभावातून हां बघा का बाजारभाव जे ते बाजारभावामध्ये काय केलेलं असतं की अप्रत्यक्ष कर जे ते ऍड केलेले असतात मिसळलेले असतात, म्हणून त्याची किंमत वाढली असते. बाजारभावाची किंमत वाढण्याचं कारण काय त्यामध्ये अप्रत्यक्ष कर मिसळलेले असतात. पण घटक किंमत काढताना त्यात काय केलं असतं की घटक किंमतीमधून अप्रत्यक्ष कर वजा केलेले असतात आणि म्हणजे अप्रत्यक्ष कर वजा करून त्याचं अनुदान मिळवल्यास जी किंमत येईल त्याला मग घटक किंमत असं म्हणतो. म्हणजेच काय तर त्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केले जातात, अप्रत्यक्ष कर वजा केले जातात आणि अनुदान मिसळलं जातं, त्यालाच मग आपण काय म्हणतो घटक किंमत म्हणतो.
म्हणजे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर कळली असेल. आता घटक किंमत करताना जे काही बाजारभाव आहेत त्या बाजारभावातून आपलं घटक किंमत डायरेक्ट काढायची म्हणलं तर जे काही बाजारभाव आहेत बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा केले, अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदान त्यात ॲड केलं, अप्रत्यक्ष कर त्यातनं वजा केले आणि त्यात अनुदान मिसळलं तर येणाऱ्या किमतीला घटक किंमत असे म्हणतो आपण. मग घटक किंमत म्हणजे काय तर बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा करायचे आणि त्यात अनुदान मिसळले. जे काय बाजारभाव आपण बघितलाय बाजारभाव कशाला म्हणायचं तर त्या बाजारभावातून मग काय करायचं आपला बाजारभावातून आपला कळाला बाजारभाव आपला तो त्यामध्ये कळाला. बाजारभाव म्हणजे आपण डेफिनेशन बघितली बाजारभाव म्हणजे काय मग अप्रत घटक किंमत म्हणजे तर ते समजून घ्यायची मग कशी तर जे काय घटक किंमत काढताना आपण काय करतो की जो काय बाजारभाव आहे त्या बाजारभावामधून आपण अप्रत्यक्ष कर वजा करायचे, अप्रत्यक्ष कर त्यातून काढून टाकायचे. आता अप्रत्यक्ष कर हे आपण ज्यावेळेस चॅप्टर ज्यावेळेस शिकू फक्त लक्षात ठेवा त्यातून अप्रत्यक्ष कर वजा करायचे आणि त्यात अनुदान ॲड करायचं आणि जी काही किंमत येईल त्याला आपण घटक किंमत असं म्हणतो. मग घटक किंमत म्हणजे बाजारभावातून काय करायचं अप्रत्यक्ष कर वजा करायचे आणि त्यात अनुदान ॲड करायचं मग त्याला आपण काय म्हणतो घटक किंमत. मग घटक किंमत तुम्हाला थोडक्यात चालली बाजारभाव म्हणजे काय घटक किंमत म्हणजे काय क्लिअर करा. बाजारभावामध्ये काय होतं मग तर बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर मिसळलेले असतात, बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर ॲड केलेले असतात आणि घटक किंमतमध्ये घटक किंमत काढताना जो काय बाजारभाव आहे त्या बाजारभावामधून अप्रत्यक्ष कर वजा केले जातात आणि अनुदान त्यात मिसळलं जातं मग त्यालाच आपण घटक किंमत असं म्हणतो. तर मग ही बाजारभाव विरुद्ध घटक किंमत मला क्लिअर करा. मग आता बाजारभाव आणि घटक किंमत थोडक्यात फक्त एवढं समजलं बाजारभाव जे आहे ते खरीदार एखाद्या उत्पादन असतो म्हणून ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो त्या किमतीला आपण बाजारभाव असं म्हणतो आणि घटक किंमत म्हणजे काय घटक किंमत काढताना आपण काय करतो तर ती घटक किंमत म्हणजे बाजारभाव नाही नसणार आहे. मग घटक किंमत त्याचा अर्थ असं होतो की त्यांना इंग्लिशमध्ये पाहिजे त्यांनी मार्केट प्राईज आणि फॅक्टर कॉस्ट, मार्केट प्राईज फॅक्टर कॉस्ट जे लक्षात ठेवायचं ते बाजारभाव आणि घटक किंमत जे आहे ते याला मार्केट प्राईज आणि फॅक्टर कॉस्ट हे इंग्लिशमध्ये ज्यांना पाहिजे त्यांना. मग आता बघा तुम्हाला क्लिअर सांगितलं की बाजारभाव आहे ते खरेदीदार ज्या किमतीला वस्तू उत्पादन संस्थेकडून खरेदी करतो त्याला आपण त्या किमतीला बाजारभाव म्हणतो. घटक उत्पन्नमध्ये घटक किंमत म्हणजे घटक किंमत म्हणजे बाजारभाव आपण गृहित धरत नाही तर काय तर घटक किंमत ही त्याच्यामधून काय केलं जातं की अप्रत्यक्ष कर वजा केले जातात म्हणजे बाजारभावातून काय केलं जातं की अप्रत्यक्ष जो काय बाजारभाव आहे त्या बाजारभावातून अप्रत्यक्ष वजा करायचे आणि त्याच्यामध्ये अनुदान ॲड करायचं मग जे काय किंमत येईल त्याला घटक किंमत म्हणतात. म्हणजे अनुदान म्हणजे सरकारचं पाहिजे जे काय अनुदान आपण जो अनुदान ॲड करतो अनुदान अनुदान सगळ्याला कळालं अनुदान म्हणजे काय अशा गोष्टी अनुदानाच्या गोष्टी आहेत त्यामधून ॲड करायच्या आणि अप्रत्यक्ष कर वजा करायचे कशातून ते बाजारभावामधून अप्रत्यक्ष कर वजा करायचे आणि अनुदान ॲड करायचे मग येणारी किंमत घटक किंमत असेल. मग बाजारभाव आणि घटक किंमत तुम्हाला कळाली. आता देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आपल्याला बघायची, देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आपला कन्सेप्ट आता क्लिअर बघायची काय ते. आता बघा देशांतर्गत स्थूल देशांतर्गत उत्पाद या काही गोष्टी आहेत आपल्या जी डी पी बघतो आपण मार्केट प्राईजला मोजलेला एन डी पी मार्केट प्राईजला मोजलो ह्या गोष्टी आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. फक्त आता ज्या गोष्टी बघितल्या एकदा थोडक्यात रिव्हिजन करू. आपण आता लेक्चरला स्थूल विरुद्ध निव्वळ मूल्यवर्धित बघितलं होतं. मग स्थूल मूल्यवर्धित काय निव्वळ मूल्यवर्धितला फरक तुम्हाला कळाला असेल. स्थूल मूल्यवर्धितमध्ये घसारा आपण वजा करत नाही, निव्वळ मूल्यवर्धितमधून आपण स्थूल मूल्यवर्धितून घसारा वजा करतो मगच आपल्याला निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होतं हे आपण बघितलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं की बाजारभाव विरुद्ध घटक किंमत बघितली होती. बाजारभाव आपण कशाला म्हणतो होतो की एखाद्या उत्पादन संस्थेकडून जर खरेदीदार ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो त्याला आपण काय म्हणतो बाजारभाव म्हणतो. मग घटक किंमत काढताना आपण कशी काढली होती घटक किंमत ही बाजारभाव आपण गृहित धरत नाही. मग घटक किंमत आपण कशी काढली होती की जे काय बाजारभाव आहे त्या बाजारभावामधून अप्रत्यक्ष कर वजा केले जातात, अप्रत्यक्ष कर वजा केले जातात आणि अनुदान त्यात ॲड केलं जातं बरोबर.
म्हणजे बाजार भावातून अप्रत्यक्ष कर वजा केले जातात आणि त्यात अनुदान ऍड केलं जातं. मग त्याला काय म्हणतो आपण घटक किंमत. ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. म्हणजे जर बाजार भावामध्ये विचारलं परीक्षेला प्रश्न आला की घटक किमतीबद्दल हा वक्तव्य आलं असं वाक्य आलं काय, घटक किंमत म्हणजे ज्याच्यामध्ये बाजार भावातून अप्रत्यक्ष कर वजा केले जातात तर अनुदान मिसळलं जातं, विधान दिलं एक. पण अजून एक विधान असं दिलं तर बघा, बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर मिसळलेले असतात, बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर ॲड असतात, मिसळलेले असतात, समाविष्ट केलेले असतात, तर हे विधान सुद्धा बरोबर येईल. कारण का आपण बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा करतोय म्हणजे ते आधी मिसळलेले आहेत. आता हे तुम्हाला काय गोष्टी पुढे हळूहळू क्लिअर होते, पण फक्त लक्षात राहूया की बाजारभावामध्ये जसं आपण अप्रत्यक्ष कर वजा करतो तसं बाजारभावामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष कर मिसळलेले असतात, आणि त्याच वेळेस त्याचा बाजारभाव फिक्स केला जातो अप्रत्यक्ष कर लावून. मग ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. मग आपण आता आज दोन कन्सेप्ट बघितल्या, स्थूल विरुद्ध निव्वळ बघितली आणि बाजारभाव विरुद्ध घटक किंमत बघितली. आता नवीन पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. पुढच्या लेक्चरमध्ये आता हे जे काय मागचे बेसिक बघितलं त्यामुळे त्याचा आता पुढे आपल्याला फायदा होईल. तर लेक्चर कसं वाटलं ते बघा. आपलं एज्युकेटर मीडिया चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवडतं सांगा. आणि दुसरी गोष्ट, जे लेक्चर आहे आपलं ते इकॉनॉमिक्सची लेक्चर सिरीज सुरू आहे, आपली जॉग्राफीची सुरू आहे आणि हिस्ट्रीची चालू झालेली आहे, करंट अफेअरची. तर सर्व लेक्चर तुम्ही ह्या चॅनलवर पाहून घ्या, सर्वांना येईल त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम लिहायचा आवर्जून फायदा होईल. तर आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.